बीमारी ले आओ गाडी डायरेक्ट एवढी भयानक ना का पर्यायच नाही दुसरा मग याला एकच पर्याय डायरेक्ट बोनट खोलून ठेवणे आणि ट्रॅक्टर हो डायरेक्ट पर्याय नाही पाठीमागे गाडा जोडायला इतका प्रॉब्लेम येतो कडाईक उठून आणि साईडला बघावं लागतं गाडा जोडायला पण टाइम काय सीटावरती बसून बरोबर सगळ्या गोष्टी ही टाकी असल्यामुळं काहीच करता येत नाही कमीत कमी 15 ते 16 लिटर याच्या आसपास याच्यावरती टाकल्यानंतर पूर्ण लिकेज राहते झाकणातून खूप वेळ लागतो आणि त्याला पाना लावायला पण ॲडजस्टमेंट नाही ना कुठूनच नाही काहीच नाही घरोघरी टाकायचा संबंधच नाही त्याला डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, MHVC एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आज मी आलेले आमचे मित्र कुणाल भाऊ जिडके यांच्या माळ्यामध्ये. आणि तुम्ही एकदा बोलले ते कमेंट बॉक्समध्ये की भूषण भाऊ मिसी फॉर्ग्युसनचा जो आहे 60-28 त्याचा एक रिव्ह्यू घ्या. तर मित्रांनो, आज आपले जे मित्र म्हणजे मिसी फॉर्ग्युसन 60-28 जे मालक आहे ना का कुणाल भाऊ तिडके यांचा आपण विचार घेणार आहे की यांना घेऊन असं की एक वर्ष झालेलं ट्रॅक्टरला एक वर्ष झालेलं आहे त्यांना ट्रॅक्टर घेऊन. तर एक वर्ष म्हणजे त्यांचा अनुभव काय आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या एरियामध्ये मोस्ट ऑफ कुबोटा स्वराज चालणार आहे तर यांनी मिसी फॉर्ग्युसन का घेतलं या सगळ्या गोष्टींचं आहे ना मी आज तुम्हाला म्हणजे आज आपण त्यांचे मनोगत ऐकणार आहे. तर व्हिडिओला येणार लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता ओके, तर आज आपण बघणार आहे मिसी फॉर्ग्युसन 60-28 कुणाल भाऊंचा. कुणाल भाऊ नमस्कार. नमस्कार. तर कुणाल भाऊ आज कसं माहिती आहे का आपण मागवतो टार्गेट वर्सेस मिसी फॉर्ग्युसनचे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये ना जे आपले व्ह्युअर्स आहे जे शेतकरी म्हणा सगळे त्यांचं मन आज झालं की मिसी फॉर्ग्युसनचा एक ओनरशिप रिव्ह्यू म्हणावं असं म्हणून आज आम्ही तुमच्याकडे आलो आहे की तुमचं काय मत आहे मिसी फॉर्ग्युसन संदर्भात नाही का. तर आमचा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडे सगळ्यात जास्त चालणार ट्रॅक्टर कोणते? बरोबर, कोणते सांगा. बरं, कुबेटा झाला, आपला मुशीभूशी झाला, हे दोनच ट्रॅक्टर सध्या तरी आणि आता स्वराज तो नवीन आलेला तो पण अजून त्याचे आपण काही एवढे केलेले तेवढ्या मार्केटमध्ये तुम्हाला मिसी फॉर्ग्युसन 60-28 का वाटलं किंवा म्हणजे का असं वाटलं की हा ट्रॅक्टर घ्यावा असं? हा हा, याच्या अगोदर आपल्याकडे आहे ना मुशीभूशी होता. तर आपण तो चांगले मालिक सांगा मिसीबिशी हा कोणत्या सालचा आहे तुमच्याकडे? तो जुना वाला आहे का जापानी मॉडेल? हा जापानी मॉडेल. आणि आपण तो पण सेकंडच घेतला होता. सेकंड, तर सेकंड घेऊन आपण 15 वर्ष वापरलं होतं. बाकी मशीन मध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच अडचण नव्हती, काहीच नाही. पण मग त्याचं वय झालं, त्या कालांतरानं ते ओपीटीओला थोडासा लोड व्हायला लागला. मग त्यानंतर मग आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा होता आणि ट्रॅक्टर तर आपण पहिल्यांदा कुबेटा घेणार होतो. कुबेट्याकडून नंतर मग नंतर हा ट्रॅक्टर मार्केटमध्ये आला. मार्केटमध्ये आल्यानंतर आपण याच्या बघितलं तर हा डायरेक्ट 28 HP मशीन आहे आणि थोडासा लुक वगैरे एकदम मस्त असल्यामुळं आणि आपण याच्या अगोदर मुशीभूशीचंच इंजिन वापरल्यामुळं आपण इंजिनवर तर एकदम हे होतो. हां, त्याच्यामुळं म्हटलं इंजिनला अडचण येत नाही काहीच. आणि प्लस याच्यामध्ये 28 HP त्याच्यापेक्षा जास्त हो मोठा पण आला. आणि याच्यामध्ये मित्रांनो 28 HP मशीन आहे मिसीबीशीचं बनवलेलं आहे. त्या मिसीबीशी नावामुळे यांनी ट्रॅक्टर घेतला म्हटलं तरी होऊ शकतं. बरोबर, काहीच अडचण नाही. आणि त्यावेळेस तुम्ही घेतला एक वर्षापूर्वी, त्यावेळेस कसं कोटेशन पडलं त्याचं? याचं कोटेशन तो आम्हाला सगळा फायनल वेट वगैरे सगळं धरून तो 6/41 फायनल गेला होता. 6/41 फक्त ट्रॅक्टर ना? हो फक्त ट्रॅक्टर. सोबत काय घेतलं नव्हतं का? काहीच नाही, काहीच नाही, फक्त ट्रॅक्टर. फक्त ट्रॅक्टर, ओके. बाकी त्याचं मटेरियल वगैरे सगळं भेटलं होतं, पट्ट्या वगैरे. पट्ट्या वगैरे जनरल ओव्हरऑल भेटून जातं नाही का? आणि ठीक आहे, ते तर झालं विषय. आणि म्हणजे आता जे मेन आपलं ट्रॅक्टरचा यूज म्हणतो, बरोबर आहे का? आणि आता तुमच्याकडे तुम्ही मिसी वापरलेला आहे, आपलं कोणता मिसी वापरलेला आहे, युवराज पण आहे तुमच्याकडं, बरं आहे का? आणि ते तर तुम्ही पावडरला पण यूज करायचे, बाकीच्या कामाला पण यूज करायचे, सगळ्याच गोष्टीमध्ये. याचा मेन यूज काय तुमचा आला? याचा मेन यूज तर आता सध्या तरी कंटिन्यू पावडरीसाठी चालू आहे. पावडरी अटॅचमेंट करून घेतलेली, सगळं फिट करून घेतलंय. डबल. दुसरी गोष्ट अशी आहे का 200 लिटर प्लस 600 लिटर कंटिन्यू गाळामध्ये, हो हे 600 हे 200 पूर्ण दोन्ही पण टाक्या भरून आणि 80 टाइम पाणी पुरत नाही 600, मग त्याच्यामुळे 200 ऍड केलंय, 600 संपल्यानंतर 200. ओके, सिस्टीम केलेली आणि एवढं पण लोड असून गाळामध्ये एकदम फ्री चालतो. कुठल्या प्रकारचा पूर्ण लोड? ओके ठीक, पीटीओ वगैरे काहीच लोड वगैरे नाही, काहीच नाही, काहीच नाही. बाकीचं पण काही यूज आहे तुमचं वाला, लाईक म्हणजे फन्न वगैरे किंवा रोटरी? हो, फन्न वगैरे रोटरी कंटिन्यू चालूच राहतो. आणि आपल्या मुशीभूशीपेक्षा याचा जास्त वापर आहे ना आम्ही आता वैतीला जास्त प्रमाणात करतोय त्या पहिल्या मशीनपेक्षा. का तर वैतीला एकदम स्मूथ चालतो, कुठल्याही प्रकारचा अडचण नाही, चालवायला एकदम कम्फर्टेबल आहे, त्याच्यामुळे अडचण काही. किती पती रोटावेटर लावली आम्ही त्याला? 24 शक्यतो 24 चालू राहते, पण 30 बी काहीच अडचण येत नाही, एकदम आरामात फिरतो. 30 ट्राय केलाय? 30 मग
आणल्याने आधी 30 जोडली होती, त्याच्यानंतर मग 24 जोडली, 24 जोडली होती, काहीच अडचण येत नाही दोन्ही पण. बाकी मशीन झालं ड्रॅगन वगैरे शिमा एस एस कोणतंही जोडा काहीच अडचण एकदम होती. मोस्ट प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, तिथे डेमो मध्ये समजून जातं सगळं गोष्टी, कारण की 28 मशीन थोडं मोठं येतं. बरं ठीक आहे. आणि आता आता जो मेन जे राहतो लोकांचा हेतू राहतो की याच्यामधले प्लस पॉईंट्स काय आणि निगेटिव्ह पॉईंट्स काय, तुम्हाला माहिती प्रत्येक मशीन काय प्रॉपर नसतं बनलेलं, नाही का 100% काय परफेक्ट नसतं. मला माहिती तुम्हाला त्यात काही अडचणी असतील आणि काही चांगले पॉईंट असेल. आपण पहिले चांगले पॉईंट घेऊ, तर तुमचे चांगले पॉईंट सांगा. पहिला पॉईंट काय सांगाल तुम्ही चांगल्या पॉईंट जर म्हटलं तर ट्रॅक्टरचा जो लुक आहे ना तो एकदम मस्त आहे, मस्त दिलेला आहे एकदम. म्हणजे पाहण्यानंतर बी ना एकदम भारी फील येतं. ट्रॅक्टरची क्वालिटी म्हणजे एकदम जबरदस्त बनवली. त्याच्यानंतर जो स्पेस दिलाय तो कुबेटा टाइपच दिलाय, पण एकदम मस्त आहे, एकदम मोठ्या पद्धतीत कुबेटावाला स्पेस आहे. हो बरोबर, स्पेस वगैरे. आणि स्टेअरिंग एकदम छोटी दिली, एकदम मापात पॉवर स्टेअरिंग, पॉवर स्टेअरिंग आहे एकदम मापात दिली. दुसरी गोष्ट वळवायसाठी एकदम त्याला थोडी जागा लागते, काहीतरी वेळात फिरून जातो. आणि पॉवर स्टेअरिंग असल्यामुळे तो काहीतरी याच्यात वळून जातो, काहीच टाइम लागत नाही, एकदम मस्त. 2.1 मीटर रेडियस असेल ना जरी. हो. आणि दुसरी गोष्ट कुबेटाला हे जे क्लच ब्रेक जर दिलाय ना तो डायरेक्ट खाली दिलाय, याला डायरेक्ट वरती सिस्टीम दिली अशी, त्याच्याने आपल्याला प्रेस वगैरे करायला एकदम व्यवस्थित एकदम इझी. दुसरी गोष्ट परत उजन मशीन वगैरे काही विषय नाही, एकदम उलटे पालटे करून बघितले. हो बघितलंय ना, मध्ये असल्यानंतर पूर्ण मरगाटा पूर्ण पॅक होऊन जातो, सरळ केल्यानंतर काहीच अडचण येत नाही, गाळ वगैरे काहीच धरत नाही. आता एकदम बरोबर जोडलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. मी तर असं ऐकलंय ज्यावेळेस टायर उलटे करतो त्यावेळेस बाहेर निघतात. नाही ज्यावेळेस आपण बाहेर नाही मध्ये जाता, या ट्रॅक्टरच्या मध्ये बाकीचे ट्रॅक्टर बाकी नाही सगळ्या ट्रॅक्टरच्या मध्ये जातात, सगळ्या ट्रॅक्टरच्या मध्ये जातात. त्याच्यानंतर मध्ये गेल्यानंतर हा जो गॅप आहे ना हा कमी होऊन जातो, त्याच्यामुळे गाळामध्ये तो लगेच गाळ धरून चालतो. बाहेर काढल्यानंतर काहीच अडचण येत नाही, पेंट पण धरत नाही काहीच नाही, एकदम ओके. बाकी मग काही अडचण नाही, बाकी गेअर वगैरे सिस्टीम एकदम व्यवस्थित दिली सगळी हातापाशी. मशीन बद्दल काय वाटतं? मशीन तर काहीच अडचण, व्हायब्रेशन वगैरे नाही. कुबेटाला तरी एक टायमाला व्हायब्रेशनच आहे, तसं याला अजिबात व्हायब्रेशन वगैरे काहीच अडचण नाही. म्हणजे एक थोड्या प्रमाणात राहतो नॉर्मल काहीतरी, पण एवढं नाही, एवढं पण नाही असं. ठीक आहे चालेल. म्हणजे तुम्ही एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या हिशोबात तुमच्या युजच्या मानाने तुम्हाला परफेक्ट, एकदम परफेक्ट, काहीच अडचण नाही. मायलेज कसं करतील आपल्याला? मायलेज तुम्हाला असं काढलंय तुम्ही कधी मायलेज वगैरे येत काही बघितलंय? मायलेज तर आम्ही काढलंय, तर रेग्युलर पेक्षा रोटरीला आहे ना थोडस जास्त. मी काय म्हणतो स्प्रेंगला जरी म्हटलं एखाद्याला स्प्रेंगला घ्यायचंय, स्प्रेंगला काय मायलेज असेल? एक एकरी किंवा मग तुमचं काही जो प्लॉट असेल तोडायला किती पाणी लागत, किंवा मग 600 लिटर पाणी उचलायला किती टाइम लागत? असं 600 लिटर पाणी उचलायला आम्हाला 45 मिनिटं लागत, आणि हे 45 ते 50 मिनिटं लागत. आणि मायलेज कसं जेवढा किती डिझेल किती खात? 45 मिनिटाला तरी तुम्ही असं धरून घ्या का आपलं साधारण ना एक 800 KML आसपास खाऊन टाकतं. रेग्युलर 700 लागतं आणि मशीन जोडल्यानंतर 800 ते 900 आसपास. काय बोलतो? हो खरं. हो कुबोटा आम्ही काढलं तर कुबोटाला किती लागलं माहिती का? 600 ML पाणी उचलायला काहीतरी माझा अंदाज आहे ना 1200 तर नव्हतं, 1200 900च्या वर नाही जात 45 मिनिटाला. काय अडचण नाही चला. म्हणजे डिझेलच्या मानाने पण डिझेलच्या म्हटल्यावर डिझेल पण ठीक ठाक काय अडचण नाही. आणि ठीक आहे आता तर ते प्लस पॉईंट कोणी पण असतो त्याच्या वस्तूबद्दल चांगला बोलतो असतो बरे का नाही. पण आता मला एक सांगा की याच्यामधले असे कोणते पॉईंट आहे की जे तुम्हाला आवडले नाही, आणि बघा ते पॉईंट इलॅबोरेट करून सांगा की तुम्हाला हे किती दिवसानंतर लक्षात आले आणि कसे लक्षात आले. आता तुम्ही जे विचारलंय ते एकदम मला पण पहिल्यापासून सांगायचं होतं, पण आज ती वेळ आली तर मी ते सांगून टाकतो. का याचा एकच विषय का ज्यावेळेस पावडर मारताना का जर चिखल जास्त जर असला तर हे पूर्ण टायर आहे ना भरल्या जातं, भरून गेल्यानंतर याचा एवढाच एक प्रॉब्लेम आहे का हा जो गाळ आहे ना तो डायरेक्ट बोनट मध्ये जातो आणि मर गाड मध्ये गेल्यानंतर याची साईज डायरेक्ट वाढून जाते. एवढं एकदम एकदम अवघड ह्या ट्रॅक्टरच्या आणल्यापासून एवढी बिमारी लय अवघड एवढी भयानक ना का पर्यायच नाही दुसरा. मग याला एकच पर्याय का डायरेक्ट बोनट खोलून ठेवणे आणि ट्रॅक्टर पर्याय नाही, सीझनला डायरेक्ट बोनट खोलून ठेवणे आणि चालवणे. बाकी ताकदीच्या मानानं सगळं सगळं काहीच अडचण नाही, फक्त एवढाच विषय का बोनटचा प्रॉब्लेम डायरेक्ट गाळ डायरेक्ट याच्यामध्ये जातो. प्लास्टिकचं आणि प्लास्टिक जास्त आपण थांबलो नाही तर मग हे डायरेक्ट तुटून जाईल. मग त्यापेक्षा एकच पर्याय
थांबायचं नाही तर डायरेक्ट बोनट खोलून ठेवायचं का आम्हाला सुरुवात करून द्यायची. आणि असा विषय. त्याच्यानंतर ही जी टाकी दिली ते ना या टाकीचं फक्त ठीक आहे टाकी आपण ते प्रॉब्लेम आहे तुम्हाला टाकी मागच्या बाजूला घेत असं काही अनकम्फर्ट नाही 100% जाणवतो ना पाठीमाग गाडा जोडायला इतका प्रॉब्लेम येतो कडाई उठून आणि साईडला बघावं लागतं गाडा जोडायला सगळ्या गोष्टी ही टाकी असल्यामुळं काहीच करता येत नाही. बरोबर या टाकीचा खराब प्रॉब्लेम असा आहे. इकडे पुढे त्यांनी काय केलं माहिती का बोनटची साईड थोडी छोटी गेली छोटी गेली काय म्हणतो काही गरज नव्हती ही टाकी मध्ये जरी असतील तरी काहीच अडचण नसती. बरोबर एकदम मेन पॉइंट म्हणजे डायरेक्ट कारण गिडून बसून जे काम होऊ शकतात टापलिंग वगैरे लावायचं ते आणि टापलिंग लावायचं म्हणजे टापलिंगला लांब होतो तर आपल्याला आणि लवकर अंदाज पण येत नाही टाइम पण जातो गाडा जोडायसाठी. ते जर टाकी देणं पुढे ठेवली असती सगळ्या गोष्टी टपकन झाल्या असत्या. त्याच्यानंतर ही जी टाकी ही 27 लिटरची तर 27 लिटर मध्ये आपण आणल्यापासून एकदाही 27 लिटर डिझेल टाकल्यावर कमीत कमी 15 ते 16 लिटर याच्या आसपास याच्यावरती टाकल्यानंतर पूर्ण लिकेज राहते इथून झाकणातून झाकणातून राहते आणि झाकण त्याने एकदम असं पॅक दिलं नाही दोन्ही साईड लीक राहत दोन्ही पण साईड लीक. एक साईडला मोटर सिस्टीम आहे एक साईडला टाकायची जागा आहे. ठीक आहे याला तरी ऑइल सील म्हणजे याला तरी आपण शीट जरी म्हटलं कालांतरानंतर आणि शीटचं कसं काहीची हाईट कमी काहीची जास्त राहते. आता शक्यतो नवीन याला डायरेक्ट स्लाइडिंगचं झालंय तसं याला डायरेक्ट आपल्याला पिन वगैरे काढावं लागते पिन टाकावं लागते त्यावेळेस मग त्याच्यामध्ये हा तीनच ऍडजस्टमेंट आणि त्याच्यात टाइम जातो जास्त ते काढायचं ते जर स्लाइडिंगचं असतं ना पुढं पाठीमागे आणि याच्यानंतर जर आपण बघितलं तर जो ऑइल काढायसाठी नाही ना जो हे दिलाय नोझल दिलाय तो नट एकदम एकदम अडचणीमध्ये आणि काय खूप वेळ लागतो आणि त्याला पाणी लावायला पण ऍडजस्टमेंट नाही ना कुठूनच नाही काहीच नाही घरगुती टाकायचा संबंधच नाही त्याला डायरेक्ट. आणि एकच साईड नाही दोन्ही पण साईड दिलाय तो या साईडनं पण दिलाय आणि त्या साईडनं पण दिलाय पण पाना लावायला जागाच नाही तेवढं एक लय अवघड आहे बाकी मग बस शक्यतो एवढंच फक्त सगळ्यात मेन तर एवढं गाळाचंच आपलं पहिलं आहे सगळ्यात मेन बाकी हा आणि हा नट बाकी आपण जो नवीन मॉडेल आलेला आहे ना नवीन जो आपला मिसी फॉर्गेशन झालेला बघा मॅक्स आलाय आता तो मला असं वाटतं त्याच्यामध्ये सीटच वगैरे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असेल. बरोबर टाकीचा प्रॉब्लेम नसेल नाही टाकीचा नाही त्याने टाकीचं काय केलंय फायबरची दिली आहे ही आता लोखंडी आणि जो लोखंडी दिलेली आता आताची जी आहे ना ती फायबर मध्ये बाकी मध्ये ना हायड्रोलिक पंपासाठी ही दिलंय टाक ट्रॉली वगैरे वर करायला परत आपण पल्टीच्या नागर पल्टी आलटे करायसाठी पण दिलंय दोन्ही पण दिलेलं. बरोबर अजून काही असं याच्यामध्ये काही ऑटोमॅटिक ड्रिफ्ट ड्राफ्ट कंट्रोल येतो का नाही बस मग एवढं आहे रिमोट कंट्रोल आहे त्याला सेंटर लॉक आहे सेंटर लॉक दिलाय पार्किंग ब्रेक दिलेलं आहे पार्किंग वाला हँड ब्रेक येतो हा तेच हँड ब्रेक आणि अजून काय अजून काय बेसिक बेसिक लेवल आहे तेच दिलेले बाकी तर काय एवढा विषय नाही बाकी काय अडचण नाही भाऊ. आणि याच्यावरती तुम्ही ब्लोअर कंटिन्यू चालवता कंटिन्यू ब्लोअर ऍग्रोफॅबचं ब्लोअर आहे आपलं आणि भाऊची पल्टीला नागर वगैरे ओढायला हा एवढा आहे अडचणीचा भाग आहे टाकी म्हणून अडचणीचा भाग आहे टाकी जर पुढं जर गेली तर मग कुठल्याही गोष्टीची अडचण नाही ना काहीच अडचण नाही काहीच अडचण नाही कधी कसाय चालवा काहीच अडचण नाही गाळात वगैरे कसाय पण चालवा. इंजिनिअरिंग काहीच अडचण आली नाही आम्ही कमीत कमी 4-5 तास कंटिन्यू चालवलाय मशीन वरती रोटर वरती हिटला काहीच अडचण येत नाही आतापर्यंत. बरोबर कमी जास्त ऑटोमॅटिकली होत चालतो पण आतापर्यंत तर डायरेक्ट पूर्ण हिट अजिबात नाही झाला. चला कुणाल भाऊ थँक्स तुम्ही आमचं हे केलं म्हणजे आमचा रिव्ह्यू दिला कारण खूप दिवस झाले ते आणि आपल्या व्ह्युअर्सला बघायचं होतं आपले खूप सारे मित्र आहे की त्यांना म्हणजे काय नेमकं प्रॉब्लेम काय काय नाही का ते पण महत्त्वाचे सांगणं आणि तुम्ही वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद एकदा. बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करायचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे अजून कसे व्हिडिओ बनवायत आणि त्याच्यानंतरून चॅनलला जे सबस्क्राईब करायचे त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.